एका कीर्तनात म्हटलं देवाचं नाव घ्या, सगळेजण घेत होते, एक बाई घेतच नव्हती. म्हणलं सगळ्या म्हणत्यात तुला काय प्रॉब्लेम आहे? म्हणले महाराज जा तिकडं, मला लई लाज वाटते. म्हणलं कशाची? म्हणले इठल इठल म्हणायची. म्हणलं का ग? म्हणली महाराज इश्य ती माझ्या त्यांचं नाव ऐकच घे, त्यांचं पण घ्यायचं नाही का. बायका सगळ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या आणि ती एकटीच म्हणायची पप्याचा पापा पप्याचा पापा पप्याचा पापा पप्याचा पापा पप्याचा पापा. हे कुणी काढलं रे? पप्पा कुणी काढलं मला सांगा बरं. बाबा दादा म्हणा ना. पप्पा काय तुम्हाला माहित आहे पप्पाचा अर्थ? अय पप्पा हो, अय सातव्याचे पप्पा. तुम्हाला माहित आहे का पप्पाचा अर्थ? तोंडानं घ्याला ना लेकराकडनं म्हणून पप्पा. पप्पाचा अर्थ काय? कोंबड्याला दाणं टाकताना काय म्हणता? अरे तू का कोंबडा आहे का? तू बाप आहे बाप. अरे बापासारखं राय ना जरा. अरे लेकरूही तसं पाहिजे. अरे लखलखणारी समशूरपण व्हायचे शत्रू ढेर, लखलखणारी समशूरपण व्हायचे शत्रू ढेर. शहाजींचा बाल शुभा होता शेरा संवासेर. बाप कसा होता दादा? बापच. आई तशीच होती ना आमची मम्मी. खुशाल म्हणती लेकराला आई म्हणू नको, ओल्ड फॅशन वाटतो. मग स्टँडर्ड काय वाटतो? मम्मी. अरे मम्मीचा अर्थ म्हणजे मेलेलं मड. अरे तू हाय ना अजून का गेलीस? हाय ना. मग जरा संस्कार लावू ना लेकराला. अय माता मावल्या, द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. स्त्री कुटुंबाची व्यवस्थापक असते. बाई नीट, घर नीट. बाईचं काही खरं नाही, घराचं काही सुद्धा खरं. अरे आई चांगली पाहिजे. माछाची चावूची पुण्य आई कशी आली या पळाला? माछाची चावूची पुण्य आई कशी आली या पळाला? तो बापाचा पाप वाग शिवा जन्मला. तो बापाचा पाप वाग शिवा ताईवाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज दादा. ऐ सातवेकर, ज्यांना हिंदू धर्माचा गर्व आहे, ज्यांना छत्रपती शिवरायांविषयी स्वाभिमान आहे, अशा प्रत्येकानं टाळी वाजवायची. जी औलाद भारतात जन्माला आली, भारतात अशी जात टाळी वाजवेल. आणि जी जात अफगाणिस्तानात जन्माला आली, अशी औलाद टाळी वाजवणार. अय उभा राहिलेले उभा राहिलेले, तुम्ही काय पाकिस्तानात जन्माला आणते काय? मग हिंदू धर्मा जन्माला आलाच ना. छत्रपती शिवरायांविषयी जर काही नाही वाजवणार, मग काय तरी कुठं वाजवणार? छत्रपती शिवाजी महाराज की. अरे माझे छत्रपती शिवाजी महाराज, ज्या शिवरायां या स्वराज्यासाठी पाणी येत रे. साडेतीन वर्षांच्या काळात कुठं काळ जवळ जवळ सर्व उत्तर हिंदुस्थान इस्लाम आक्रमकाच्या पंजाखाली गेला होता. त्याच्या जागी कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही आदी धर्मांध राजवटी स्थापन होऊन त्यांच्या भरीला दिल्लीचा पलवान मुघल बादशाह अकबर याने आपला पायरोला होता. सत्ता विस्तारापोटी यांच्यात कायम लढत होते. यामध्ये सामान्य जनता भरडली जात होती. कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होत होते. कुणाची कूस उजाडली जात होती, तर कुणाच्या कुंकमा बरोबर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होत होते. घराघर तू ऐकू येणारे आक्रोश किंचाया बहुदके ऐकून झोपड्या दुर्ग्या सुर्या मिणमिण त्या पत्त्या थरथरत होत्या आणि शेवटी फडफड करून रुजत होत्या. अशाच कालोखा एक तेज पुंज ज्योती, एक तळपता तारा
બાબુને ભૂતલાવરા ઉતરલી તારીખ 21 ફેબ્રુઆરી 1630 રોજી સ્વરાજ્યચા દીપક જનતેચા વાલી રાજા શિવાજી જન્માસલા ક્ષત્રિય કુલાવતંસ રાજાધિરાજ સિંહાસનાધીશ્વર યશવંત કીર્તિવંત સામર્થ્યવંત વરદવંત જયવંત પુણ્યવંત પ્રૌઢ પ્રતાપ પુરંદર રણરીતિ ધુરંદર શ્રી 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 શિવ છત્રપતિ શિવાજી મહારાજ કી तो बापाचा पापे तो बापाचा पापे वागे शिवा जन्मला तो बापाचा पापे वागे शिवा जन्मला शिकवन जन कल्याणाची जगतुरी तुको वांची शिकवन जन कल्याणाची जगतुरी तुको वांची स्वराज्याची तोरण बांधिले तोरण के डाला स्वराज्याची तोरण बांधिले तोरण के डाला तो बापाचा बाप तो पापाचा पाप भाग शुभा जन्मला शुद्ध विजा पोटी फळे रसाळ गोमटी मालिका बघून छत्रपती शिवरायजाल मला येत नाही नवल वाटतं मला नवल तरण्या तर सोडा म्हाताऱ्या म्हाताऱ्या डांगऱ्या डांगऱ्या त्या सुद्धा चष्म्यात न बघतात तुझ्या त्या जीव रंगणा अगं म्हातारा तिकडं गुंगणा तिकडं लक्ष नाही तुझं अग जरा लेकरा बाळाकडं लक्ष दे ना आहा आमचं नी मायुष्य गेलं मेकअप करण्यात आणि नी मग गेलं टी व्ही बघण्यात अय माता मावल्या काय हो एकदा लग्न झालं काय लग्न व्हायच्या तरी काय तोंडाकडे बघायचं सांगा बरं काय बघायचं गरज आहे का गरज आहे बिलकुल नाही मी सांगते ना काय गरज आहे 21-21 थर चढवायची काय गरज आहे काय गरज आहे राती लग्न झालं तर सकाळी नवऱ्याला कळत नाही आपलीच आहे का काय करायचंय आपलं मॉडेल वर कुत्रं आलं पाहिजे दादा तेवढं तर तोंड नीट ठेवा कशाला हे बघा तुमच्या पोरीसारखी माता मावल्या पोरींना घरी गेल्या गेल्या सांगायचं ते म्हणायचं हे बघा बाई तुझ्या चेहऱ्यावर पडलेला डाग मी झाकू शकते तुझ्या चेहऱ्यावर पडलेला डाग मी झाकू शकते पण तुझ्या आचरणावर पडलेला डाग जगात कोणीच झाकू शकत नाही म्हणून चेहऱ्यापेक्षा आचरणाच्या डागावर जास्त महत्त्व द्या अरे पोरगी असावी चारित्र्य संपन्न आणि पोरगा असावा कर्तृत्ववान काय पाहिजे आई बापाला अजून दादा एवढ्या दोन गोष्टी असल्या वाज झाल्या हे आमच्या कर्तृत्वाला विसरले हे निस्ते बोंबल त्यात तुम्ही शिवराय आम्ही तुमचे मावळे तुम्ही मावळे तुम्ही डोम कावळे मावळे आहेत का तुम्ही अरे पात्र तर पाहिजे ना आपली अरे आजच्या सारख्याचा मावळे स्वराज्यात असते ना तर स्वराज्य घडलं नसतं दादा यहा कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए यहा कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हराम जादो के लिए कोणासाठी मिळलो बाबा 500,000 घेऊन मतदान करणारी आमची जात आणि आम्ही मावळे निष्ठा सोडून पक्ष बदलतो आम्ही दुसऱ्याचे तळवे चाटतो आम्ही आम्ही लोकांना नावं ठेवायचा अधिकार नाही बरं काय नुसतं तोंड बरं राजकारण लय वाईट
तुका लय गुणाचा गेला का? ए मतदान करणं आपलं कर्तव्य आहे, उपकार नाही करत आपण कुणावर. आपण भारतात जन्माला आलो आहेत आणि शासकीय अधिकार म्हणून आपल्या लोकशाहीमध्ये मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे. मतदान करावं, पण करताना असं करावं कुणाचीही लाच न खाता स्वाभिमानाने मतदान करावं आणि मंगवर तोंड करून राजकारणाविषयी बोलावं. लोकांना वाईट बोलायच्या आधी आपण किती चांगले आहेत हे आधी पाहत चला. हां लोकांना टोमणे द्यायला आम्हाला फार आवडतं, पण आम्ही तसे नाही दादा. चला मग नीतीनं जगा, नीती आहे तर इथं स्वतःचं काही नाही दादा. जेव्हा माझं करायला शिकाल ना तेव्हा कधीच मोठे होणार नाही. साधं उदाहरण आहे, जिथं कुतुबशहाचं राज्य होतं त्याला कुतुबशाही म्हणायचं, जिथं मुघलांचं राज्य त्याला मुघलशाही म्हणायचं, जिथं आदिलशहाचं राज्य होतं त्याला आदिलशाही म्हणायचं, जिथं निजामशहाचं राज्य होतं त्याला निजामशाही म्हणायचंय, पण जिथं बाजा छत्रपती शिवरायांचं राज्य होतं त्याला स्वराज्य म्हणायचे. ही ताकद स्वराज्यात होती दादा, ही ताकद प्रत्येक रयतेमध्ये होती. हे राज्य कुठल्या एका राजाचं नव्हतं, हे राज्य रयतेचं होतं म्हणून हे टिकलं. जर एकट्याचं असतं तर टिकलं नसतं, हे प्रत्येकाचं होतं. स्व म्हणजे माझं, हे माझं होतं म्हणून टिकलं. इथं प्रत्येकाचा तेवढाच अधिकार होता, नीतिमत्ता होती. आमच्याकडे नीतिमत्ता नाही, आम्ही मावळे. अरे नका रे, पात्रता नाही दादा आपली. चला लई काय नाही, शिवजयंती केलीच पाहिजे, का नाही करायची? अरे आज मी एवढ्या ताट मनाने एवढ्या व्यासपीठावर उभा आहे, आज मंडपात एवढी माणसं बसली आहेत, आज अनेक धर्माची, अनेक जातीची, अनेक विचाराची, अनेक व्यासपीठाची, अनेक कल्पनेची एका मंडपात माणसं बसली आहेत, त्याचं कारण माझे छत्रपती आहेत. त्यांची जयंती केलीच पाहिजे, आणि एकदा नाही रोज केली पाहिजे, रोज करायचीच. अरे आज जर छत्रपती नसते ना तर हे कीर्तन करायला असं तुम्ही लगेच माईक नसते लावू शकले, असं लगेच तुम्ही नाही असे पोस्टर बिस्टर लगेच नसते लावू शकले, तुम्हाला आधी परवानगी घ्यावी लागली असती. हुजूर हम थोडा संकीर्तन करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो कर ले. ती जेव्हा वय म्हणले असते तेव्हा मी इथं उभं राहिले असते आणि तुम्ही इथं बसले असते. आज कुणाची परवानगी न घेता आपण आपल्या धर्माचा एवढा स्वाभिमानाने प्रचार करतोय, त्याचं कारण माझा राजा आहे, अरे त्याचं कारण माझे छत्रपती आहेत. अजून काय हवंय दादा? हे कारण झालं दादा, पण आता तुम्ही त्यांची अपेष्ट बघा बरं का, तुम्ही फार धर्माला कलंक लागेल असं वाटतंय. अरे इकडे म्हणतात तुम्ही शिवाचे मावळे आहात, इकडे म्हणतात छत्रपती आमचं दैवत आहे, इकडे म्हणतात शिवराय माझा बाप आहे, आणि त्याच बापाचं नाव दारू पिऊन आणि गुटखा खाऊन घेता लाज वाटली पाहिजे तुम्हाला? थोडीशी तरी वाटली पाहिजे रे, थोडीशी तरी. अरे बापाचं नाव दारू पिऊन घेता, त्याच्यासमोर नाचता शांता नाही, हे म्हणले होते का छत्रपती? हा, जोपर्यंत माझ्या देवाचं नाव तुमच्या मुखात आहे ना तोपर्यंत सुपारीचा कण सुद्धा तुमच्या मुखात नसला पाहिजे, कारण माझ्या राजाला सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नव्हतं दादा, तेव्हा तो माझा राजा होता. तुमच्यासारखा नव्हता रे, म्हणून कलंक तरी लावू नका, घ्यायचं नाही तर घेऊ नका. तोंडात काय असलं ना, इकडं कुणी छत्रपती शिवाजी महाराज त्या गाप बसायचं, म्हणून जय सुद्धा म्हणायचं नाही. जोवर तुमच्या तोंडात काय नसेल तेव्हा जय म्हणायचं, पिचकारी मारून जाय नाही म्हणायचं. हा पर इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवारी करा. इतकं व्यसन मुक्त गाव आहे का? बर, ज्याला सुपारीचं देखील व्यसन नाही अशा हातवारी करा. सुपारी सुद्धा बरं का, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 पाठीमागे 17 18 19 20 21 22 23 इकडं 24 25 26 27 28 29 30 माळांनो तुमचं वय यायचं आहे आल्यावर करा. किती टक्के गाव माळकरी असन, माळकरी तुळशीची माळ बरं का, माळकरी किती टक्के गाव माळकरी असन? 50% 40% 35% तरी ढकला शासन मान्य पाशी गई. 30% होय म्हणा की मी काय मोजाय बसले का, पै तरी म्हणा की आपल्या बापाचं काय चाललंय. 50% हा ज्यांनी घातल्या त्यांचे चरण कमल स्पर्श करून आशीर्वाद घेते, ज्यांनी घातल्या नाही त्यांचं काय? मी बोलल्यावर अजून वाईट वाटतंय हो, त्यांचं काय? तुम्हाला कुठल्या मरायचा उठला, तुम्हाला कुठल्या मरी यायचा उठला?
ती मधलं तुम्ही भरा बरं का, काय प्रॉब्लेम काय? अरे माळा घाला, अरे घाला, अरे माणूस म्हणून तरी मालकरी म्हणून नाही रे दादा, पण एखाद्या प्राण्याचा जीव तमळून आपलं पोट भरावं इतकी नालायक माणसाची जात नाही दादा. अरे माणूस कोणाला म्हणायचं, किसी के काम जो आहे उसे इंसान कहते है, पराया दर्द अपना है उसे इंसान कहते है. यूं तो दुनिया में पेट भरने को पशु भी पेट भरते है, यूं तो दुनिया में पेट भरने को पशु भी पेट भरते है, जो नर परमार्थ करते है उसे इंसान कहते है.